सो नमस्ते सर्व विद्यार्थ्यांना तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत नेक्स्ट आर्टिकल आहे इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाचं इम्पॉर्टन्स बघायचं आहे सेकंड लॉ आपण या अगोदर बघितलेलं आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मुमेंटम इज डायरेक्टली प्रपोशनल टू द अप्लाइड फोर्स अँड विच इज डायरेक्टली टू इट त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आहे सो इट गिव्ज फर्स्ट आपल्याला सांगता येईल इन डिटेल इट गिव्ज द मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन For major mathematical formulation for quantity, mathematical formulation for quantity. मेजर ऑफ फोर्स ॲज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मुवमेंट ओके सो थोडक्यात आपल्याला सांगता येईल it gives the mathematical formulation for quantitative measure of force as the rate of change of linear momentum okay? so rate of change of linear momentum then second It defines momentum instead of velocity as a basic related basic. क्वांटिटी रिलेटेड टू द मोशन इट डिपाइन्स द मोमेंटम सेकंड लॉ काय आपला लॉ ऑफ मुमेंटम आहे इट डिपाइन्स द मोमेंटम इन्स्टिडेंट ऑफ विलॉसिटी ॲट द बेसिक प्रॉपर्टी ऑफ द मोशन जरी मोशनची बेसिक प्रॉपर्टी विलॉसिटी असली तरी या ठिकाणी न्यूटननी गतिविषयक नियम सांगत असताना दुसऱ्या नियमामध्ये मुमेंटमला जास्त महत्व दिलं आहे मोमेंटमवरती फोकस केलेला आहे ओके असं आपल्याला दुसरं महत्व सांगतो दॅन थर्ड ॲरिस्टॉटल फॅलसी इज ओव्हरकम बाय कन्सिडरिंग

आणि त्यावरून आपल्याला माहित आहे आपण काय करतोय एफ विच इज इकोल्ड एम ए हे इक्वेशन काढतोय लक्षात आलं सेकंड आपल्याला सांगता येईल इट डिफायन्स द मोमेंटम इन्स्ट्यूड ऑफ द विलॉसिटी विच इज द बेसिक प्रॉपर्टी रिलेटेड टू द मोशन अँड थर्ड अरिस्टॉटल फॅलेसी इज ओव्हरकम बाय कन्सिडरिंग द रिझल्टंट अँड बॅलन्स ऑफ फोर्स ओके तर अशा पद्धतीनं आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ न्यूटन सेकंड लॉ सांगता येते थांबूया